नमस्कार सरलास किचन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे दसरा दसऱ्याचं रुटीन पूर्ण आपल्याबरोबर मी शेअर करणार आहे आणि आता सकाळची वेळ झालेली आहे सकाळचे वाजले आहेत सात आणि आता मी करणार आहे घराची साफसफाई सुरुवातीला आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि नंतर देवपूजा झाल्यानंतर मग स्वयंपाकाची सुरुवात होईल आणि दसरा सण हा साजरा होणार आहे आज गावाकडे आणि मागच्या वर्षीचाही सण आम्ही इथेच साजरा केला होता त्यावर त्यावेळी होती नैनिशा आमच्या बरोबर आणि नैनिशा आता पुण्याला आहे ऑफिस असल्यामुळे आणि निखिल आता येत आहे आज निखिल निघाला आहे येण्याला इथे दसरा सण तो इथे आमच्यासोबत आता साजरा करणार आहे म्हणजे आणि आमचा गबरू पण येणार आहे आज आंघोळीच्या आधी मी घर झाडून घेतलेलं होतं आणि आता मी फरशी पुसून घेणार आहे फरशी पुसली की मग देवपूजा करायची आहे हे माझ्या गावच्या घरचं किचन आणि हॉल आहे आणि दोन बेडरूम हॉल किचन असं आमचं हे घर आहे गावाचं ऍक्च्युली माझे जे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत ते नाशिकच्या घरचे आहेत आणि इथे आम्ही चिखडोळा या गावी आलेलो आहोत आणि दसरा सण आम्ही इथे साजरा करत आहोत आता आणि माझा एक बेडरूम पुसून झालेला आहे तिकडे थोडा अंधार होता आणि इकडे जरा उजेड म्हणजे दरवाजे इकडे असल्यामुळे इकडे उजेड आहे तिकडे खिडक्या बंद ठेवलेल्या होत्या त्यामुळे आपल्याला दिसलं नसेल आता हॉल मी पुसून घेतलेला आहे बघू शकता म्हणजे असा हा सरळ असा हॉल आहे चौकन आणि त्याच्याच बाजूला बेडरूम आहे हॉल आणि किचन बेडरूम असं माझं आता पुसून झालेला आहे आता इथे मी दुसरं बेडरूम पुसायला घेतलेला आहे म्हणजे कसं दोघं बेडरूम हॉल किचन सगळं स्वच्छ केलेलं आहे सुरुवातीला जाडून घेतलं आणि नंतर लगेच पुसायला घेतलेलं आहे मॉपने पटकन होतं ही रूम थोडी मोठी आहे त्यामुळे थोडं पुसायला जरा जास्त वेळ लागतो ही फरशी खूप आवडते खूप अशी गालीच्या सारखी दिसते आणि पटकन पुसल्या जाते माझा धक्का लागून इथे छोटा असा आहे तो पडून गेला होता इथे बसलेली होती म्हणजे आपला नवरात्रचा घटही होता म्हणजे आहे अजूनही तर आज आपल्या सर्व मान म्हणजे कुळदेवांची अंघोळ होणार आहे जे कुळधर्माचे हे माझे जे देव आहेत हे पाच यांची आंघोळ मी आज घालणार आहे म्हणजे दहा दिवस आपण हे देवी पुढे म्हणजे बसवलेले होते सर्व देव आता यांची आंघोळ करून घेते मी सुरुवातीला देवीचा घर थोडस असं हलवून घ्यायचं आहे आणि कुळधर्माचे देव पूजेला घ्यायचे आहेत आता माझी देवपूजा ही झालेली आहे आणि आता आपण जाऊया तुळशीची पूजा करायला चला आता तुळशीची पूजा करून घेऊया खूप सुंदर असं माझ्या गावाच्या इथलं तुळशी वृंदावन आहे आणि तुळसही खूप छान अशी आहे माझे म्हणजे मोठे दीर आणि लहान दीर दोघंही इकडे लक्ष देतात आमच्या घराकडे आम्ही इथे नाशिक नसलो तर म्हणजे नाशिकला असल्यावर खूप जुन्या पद्धतीने बांधलेलं आमचं हे घर आहे आणि तुळशी वृंदावन खूप सुंदर अंगणात आहे आणि बाजूला हे जर झाड दिसते ना तुम्हाला दगड दगड टाकलेलं ते अगदी बेलाचं झाड आहे आणि ते त्याचं त्याचं आलेलं आहे खूप असं मोठं झाड झालेलं आहे बेलाचं अगदी दारात बेलाचं झाड तुळशी वृंदावन खूप छान वाटतं अगदी आणि आता सगळीकडे हिरवगार असं झालेलं आहे कसं वाटलं माझं हे तुळशी वृंदावन गावाकडचं खूप छान वाटतं अगदी बघा किती छान असा परिसर वाटतो ना आम्हाला गावाकडे फुलं मिळाली नव्हती सकाळी नंतर ना नाशिकून निखिलने भरपूर आणली पण सकाळी न मिळाल्यामुळे एवढेच फुलं होते म्हणजे देवीचे दरोजच्या आणलेले त्याचीच मी माळ आंब्याची पानं लावून करून घेतली आणि घरनार सरांना मतलब पुढच्या दाराला एक लावून घ्या म्हणजे हॉलच्या दाराला मला खाली असं बसून रांगोळी वगैरे काही काढता येणार नव्हती कारण मला बसताच येत नाही जास्त वेळ तर मी छापा टाकूनच अशी रांगोळी काढून घेतली सकाळची माझी बरेचशी कामं आता आटोपलेली आहेत आणि आता मी स्वयंपाकाला घ्यायचं म्हणजे करायला घेत आहे सुरुवातीला कुकर लावून घेणार आहे आणि नंतर मग आता निखील खीर खायचं म्हणत होता तर मग खीर बनवणार आहे त्याला बटाट्याची भाजी खूप आवडते ती भाजी पण बनवते आणि सोबत करायचं आहे पापड कुरडाया आणि सरांचे आवडीचे गरमागरम भजे मी आधी तांदूळ भिजत घातले आहे खिरीसाठी आणि नंतर मग कुकर लावायला घेते हे बघा हे तांदूळ भाताचे आहेत आणि हे आता धुवून घेते किचनमध्ये छोटंसं असं सिंक बसवून घेतलेलं आहे पण ते खराब झालं आहे मग मी आता एक भांडं ठेवून घेतले त्यामध्ये आणि धुवून घेत असते तात्पुरतं हात धुवायला घेत असते बाहेर जाऊन पण पुन्हा धुवायला मग त्रास होतो ना त्यापेक्षा मग तिथल्या तिथे ठेवलं थे थे आहे आणि कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि तांदूळ आता धुवून घेत आहे खिरीचे तांदूळ पण भिजायला घातलेले आहेत आणि भात आणि वरण लावून घेते आधी इथे आता कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि डाळचा डबा खाली ठेवला आहे अगदी छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत मी कारण आम्ही चौघच जणं आहोत निखिलचा मित्र आणि निखिल आणि खेरण्यासर आणि मी आणि आता हे सगळं मिक्स कर खेरण्यासर म्हणजे माझे मिस्टर आता हे मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता कुकरवर ताटली ठेवून झाकण लावून आता कुकर लावून घेते सुरुवातीला कुकर लावला ना म्हणजे अर्ध काम झाल्यासारखं वाटतं आता हे खिरीचे तांदूळ पण धुवून काढून घेते म्हणजे मिक्सरला काढून घेते आधीच भिजवलेले होते मी त्यामुळे आणि आता हे मिक्सरला दळते पण आमच्या इथे लाईटचा लोड शेडिंग कमी जास्त असतं कधी डीम असते कधी जास्त येते त्याच्यामुळे मिक्सरला ते दळले नाही गेलेत चांगले आणि ड्रायफ्रूट्स मी आता काढून घेते आहे कारण मिक्सरचा थोडासा प्रॉब्लेमच होतो थो इथे आणि गावाकडे कायम लाईटाचा प्रॉब्लेम असतो तसा नाशिकला नसतो नाशिकच्या घरी काही एवढं लाईटाचा प्रश्न नाही आहेत आणि फूड प्रोसेसर असल्यामुळे पटकन होतं आता मी इथे खलबत्त्यात त्यात ड्रायफ्रूट्स काढून घेतले खिरीचे पातेल्यात चमच्याभर तूप घालून घेतलेलं आहे आणि आता हे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घालत आहे थोडेसे असे जाडसर काढून घेतलेले आहेत आणि मिक्स करून घेते हे चांगलं असं म्हणजे खरपूस असं भाजून घेते सोनेरी रंगावर आणि पाणी घातलेलं आहे मी कारण ते जळून गेलेलं असते ना मग जरा वेळ जास्त थांबली असते तर आणि हवं तेवढं पाणी मी आता घालून घेतलेलं आहे मला जेवढी खीर करायची होती हे बघा हे तांदूळ नाही दळले गेले शेवटी मी आता भातासारखंच याच्यामध्ये शिजवून घेणार आहे हा जरा प्रॉब्लेमच असतो गावाकडे काय हे सर्व माझे जुने भांडे मी इकडे घेऊन आलेली आहे तात्पुरते वापरायला आम्ही किती आठ दहा दिवस असं राहतो आणि तर मग जास्त काही भांडे मी इथे आणलेले नाही आहेत आता जिरं मोहरी घालून वरणाला फोडणी देत आहे आणि कडीपत्ता घ्यायला बघा आमच्या दारातच कसं मस्त असं झाड आहे कडीपत्त्याचा ताजा ताजा कडीपत्ता मी आता घेतलेला आहे बघू शकता खूप सुंदर वातावरण आहे गावाकडे अगदी छान वाटतं अगदी मंदा आचेवर फोडणीचं जिरं मोहरी तडतडत होतं आणि मी कढीपत्ता आणायला गेले किती सुंदर ना अगदी कल्पना करून पण अगदी नंतर मला नाशिकला खूप भारी वाटतं हे सगळे आठवणी आल्या की आणि आता लसूण आणि मिरचीचा ठेचा याच्यात घातलेला आहे चमच्या परतवून घेऊन आणि डाळ शिजवलेली घालून घेतलेली आहे आणि वरून लागेल तेवढं पाणी घातलेलं आहे म्हणजे जितकं घट्ट मला हवं होतं वरण तेवढं म्हणजे आम्हाला चार जणांना हवं तेवढं मी वरण इथे केलेलं आहे बघू शकता अगदी घट्ट वरण लागतं निखिलला खूप घट्ट वरण आवडतं म्हणून मी हे वरण घट्टच ठेवणार आहे हवी पुरतं मीठ आणि हळद घालून हे वरण दोन ते तीन मिनिट चांगलं उकळून घेणार आहे आणि आता बटाटेही माझे इथे शिजवून झालेले आहेत बघू शकता इथे आता बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे मी इथे दोन ते तीन पळ्या चांगलं असं तेल घालून घेतलं आहे कढईमध्ये तापायला ठेवलं आहे जिरे आणि मोहरी घातलेली आहे त्यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला आहे मी असं नेहमी सणवाराला असा ठेचा बनवून घेते सात आठ दहा मिरच्या आणि दोन तीन लसणाच्या असे गड्डे घेते आणि मस्त असं बनवून ठेवते म्हणजे सर्व याला वापरला जातो आणि उरला तो इतर भाज्यांनाही कामात येतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आता हळद घालून घेतलेली आहे अगदी आचेवर आणि बटाटे सोलून घेऊन आणि मस्त असे जाडसर असे कापले आहेत म्हणजे जास्त कापले नाही आहेत स्मॅश केल्यासारखे केले आहेत आणि बघू शकता तुम्ही आता इथे मी परतवून घेणार आहे मीठ वगैरे घालून चवीपुरतं मीठ इथे घालून घेतलेलं आहे बघू शकता आणि थोडंसं दोन तीन मिनटं परतून कडीपत्ता घालून भाजी तयार आता निखील इतक्यात नाशिकून आलेला आहे आणि गबरू पण त्याच्यासोबत आहे गबरू म्हणजे आमचा हा डॉगी मी निखिलसाठी चहा ठेवला आणि साईडला ते, सा ते, सा ते तांदूळ जे दळले नव्हते गेले ते आता शिजत आलेले आहेत खिरीचे आणि आता दूध घालून घेत आहे खिरीला मस्त असं दूध घालून वेलचीपूड घालून साखर घालून आणि वेलचीपूड घालून आपली ही खीर तयार होणार आहे आता इथे चहाला उकळी आलेली आहे त्यामध्ये दूध घालून घेते आधी थोडंसं घातलं होतं पण पुन्हा मला वाटलं की थोडं कमी पडतंय म्हणून पुन्हा घातलं आता तिच्या तयार झालेला आहे निखिलन आणि त्यांना मी देऊन येते तुम्ही सकाळी बघितलं होतं की आम्ही फक्त चार पाच फुलं आणि पाच सहा अशा आंब्याच्या पाण्याचं तोरण बनवलं होतं निखिल आता नाशिकून फुलं घेऊन आलेलं आहे भरपूर सारे हार पण घेऊन आलेला आहे दोघं गाड्यांना हार बघा आज आपण गावाकडच्या सारख्या मस्त अशा मोठ्या मोठ्या पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि ह्या आपण आता तळून घेत आहोत मग अशी म्हटले ना गावाकडे गावा अगदी कमी भांडी आहेत तर आता ह्या झाऱ्यामध्ये मी ह्या पुऱ्या घेणार आहे आणि सोबत मी ह्या लाटण्यानेच घेत आहे कारण उलथन माझे दोघं वापरले गेलेले आहेत आता आणि चिमटा असा नाही असल्यामुळे मी आता याच्यानेच उलथून घेणार आहे ह्या पुऱ्या पण सगळ्या तळून घेते आता आता इथे पुऱ्या पण माझ्या होत आलेल्या आहेत मी इन्स्टंट पुरणपोळीचं पुरण बनवलेलं आहे आणि ते मी कसं बनवलं ते सरलास किचनवर पुन्हा एकदा हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि पुरणपोळी आणि खीर असा गोडाचा नैवेद्य आपलं पुरी वगैरे सर्व असा स्वयंपाक माझा झालेला आहे आणि देवालाही नैवेद्य देऊन आता झालेला आहे ॲक्च्युली मी काल पण नैवेद्य दिला होतं पण निखिलला देवीचा पाय पडण्यासाठी मी इथे देवी राहू दिली आहे तशी आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि निखिल आणि खैरनार सर घेऊन आलेले आहेत सोनं म्हणजे आपट्याची पानं आणि आता त्यांची मी इथे पूजा करून घेत आहे दोघांची बापलेकांची गेल्या वर्षी नैनिषाने पूजा केली होती नैनिषा म्हणजे माझी सून हां माझा हा पहिलाच व्हिडिओ असा पूर्ण आपल्याला सरलास किचनवर मी शेअर करत आहे आता आधी देवाला मी सोनं वाहून देतो आणि नंतर मग एकमेकांना द्यायचं आहे कारण देवाचा मान पहिला आहे ना जी ही पूजा असते ती पहिले देवाच्या म्हणजे करायची असते हे बघा आता देवांना हिओून घेतलेलं आहे आणि आता आपट्याची पानं म्हणजे सोनं आज दसऱ्याचं देवांना दिलेलं आहे खरणार सरांनी आणि आता निखिल दादा पण देत आहे म्हणजे आम्ही सगळे तिघांनी असं सोनं ठेवलेलं आहे म्हणजे देवाची पूजा आता आमची संध्याकाळची पण झालेली आहे इथे आता निखिल ने आमचा पाया पडून आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आम्हीही त्याला दिल्या आणि आमच्या गबरूची गंमत बघा पुढे तुम्ही त्याला ना असं म्हणजे जवळ घेतलं की मला जवळ घेतलं किंवा इतर कोणालाही जवळ घेतलं तर त्याला वाटतं नाही नाही मीच पाहिजे मलाच पाहिजे असं असतं त्याचं आता बघा तो येईल व्हिडिओमध्ये पुढे बघा आता तो कसा करतो म्हणजे आता आम्ही आठ दहा दिवस इकडे होतो ना म्हणून तो आता नाशिकला होता तर आता हे पाणी <laughs> आता मी इथे गावाच्या घरी मी दसरा साजरा केला आहे आम्ही मळ्यात राहतो आणि हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका